बाणेर पाषाण लिंक रोड पुण्यातल्या पॉश समजल्या जाणाऱ्या भागांपैकी एक, पण बाणेर पाषाण लिंक रोड भागात सध्या टँकर्सच्या अशा फेऱ्या सुरू आहेत. या परिसरात 55 सोसायट्या आहेत, यात 5000 फ्लॅट्स आहेत. या 55 सोसायट्यांमधली एकही सोसायटी अशी नाही की जिथं टँकर येत नाही. महापालिकेनं दिवसाआड सुरू केलेला पाणी पुरवठा हे त्याचं कारण आहेच, पण त्याचबरोबर मोठं कारण म्हणजे महापालिकेनं इथं टाकलेल्या पाण्याच्या अपुऱ्या लाईन्स. त्या भागामध्ये जेवढं पाण्याची गरज आहे त्याचे 10% सुद्धा पाणी या भागामध्ये पुरवलं जात नाही. म्हणजे कल्पना करा की इथे 7 फ्लॅटच्या मागे 1 इंचाचं कनेक्शन द्यायच्याऐवजी त्याच्यामध्ये 50 फ्लॅटमधनं 1 इंच कनेक्शन मिळत आहे. म्हणजे किती पाण्याचा पुरवठा किती कमी आहे. याच परिसरातली ही आहे मॅग्नोलिया सोसायटी. मॅग्नोलिया सोसायटीत 250 फ्लॅट धारक आहेत. या सोसायटीत रोजचं किमान 15 टँकर पाणी लागतं, म्हणजे रोजचा खर्च 8 ते 10 हजार रुपयांचा. महिन्याचा खर्च जातो लाखोंच्या घरात. मग इतका खर्च होत असेल तर महापालिकेला पाणीपट्टी का द्यायची असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. महापालिकेत सध्या पाणीपट्टी दुप्पट करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर पाणीपट्टी द्यायचीच नाही असा पवित्रा इथल्या नागरिकांनी घेतलाय. पाणीपट्टी वाढवलेली देणं हे आम्हाला कठीण आहे असं नाही किंवा आम्ही त्याच्यावर अपोजिशन करतोय असं नाही, परंतु पाण्याचा सप्लाय जो करणं आहे त्याच्या ज्या व्यवस्था आहेत त्या नीट नेटक्या लगेचच्या लगेच करणं. ते 236 फ्लॅट्स आहेत आणि कित्येक वेळेला गृहिणींना हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो आहे की स्वयंपाक चालू असताना पाणी जातं किंवा वॉशिंग मशीन डिशवॉशर मध्येच असतो चालू आणि पाणी जातं आणि ते परत कधी येतं हे काही सांगता येत नाही, कारण मग टँकरला बोलवायला लागतं. महानगरपालिकेतल्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने ह्या वर्षी पाणीपट्टीमध्ये वाढ करताना थोडा विचार करावा आणि ह्या वर्षी वाढ न करता पुढच्या वर्षी जर वाढ केली तर बरं राहील. डिसेंबरमधली ही स्थिती असेल तर एप्रिल मे मध्ये काय होईल या विचारानंच नागरिकांच्या अंगावर काटा येतोय. अशा भीषण परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेकडे उपाय नाही. महापालिका पाणीपट्टी दुप्पट करण्याची स्वप्न पाहती आहे. नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळणाराच हा प्रस्ताव आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.